नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, नुकतीच माझी एका जोडप्याबरोबर भेट झाली. हे जोडपं की जे पूर्वी अगदी आनंदाने राहायचं, त्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं. मात्र आज परिस्थिती अशी आहे की दोघांमधील भांडणं प्रचंड वाढली आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून हे लोक भांडतात, ही दोघंजण भांडतात, आणि त्या घरातील एकूणच मानसिक स्वास्थ्य हे गायब झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरात आजारपणसुद्धा आलं आहे. ही दोघं तसंच त्यांची मुलं, आई वडील कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने नेहमी आजारी पडतात आणि या आजारपणावरती प्रचंड पैसा खर्च करावा लागतोय. मित्रांनो, जेव्हा यांचं घर आम्ही पाहिलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की यांच्या घरातली जी बेडरूम आहे, या बेडरूममध्ये अशा अनेक चुका आहेत की ज्यामुळे त्यांच्या नातेसंबंधांवरती विपरीत परिणाम झाला आहे. पती पत्नीमध्ये जे सौख्याचे संबंध असायला हवेत ते राहिलेले नाहीत. मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील बेडरूम ही वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे की नाही याची खातरजमा नक्की करा. आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार आपली बेडरूम कशी असावी. मित्रांनो, जर बेडरूम व्यवस्थित असेल तर पती पत्नीमध्ये सौख्य राहतं, एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते की जी त्यांच्या नात्याला प्रबळ बनवते, सुदृढ बनवते. मित्रांनो, पतीपत्नीमधील नातं हे अत्यंत महत्त्वाचं असतं घराचं आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी. घरामध्ये जर माता लक्ष्मी स्थिर राहायची असेल तर त्यासाठी पतीने पत्नीचा सन्मान करणं आणि पत्नीने पतीचा मान राखणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र बेडरूम जर व्यवस्थित नसेल, वास्तुशास्त्रानुसार जर काही चुका असतील तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग या सर्वच गोष्टी विस्कटतात. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार आपली बेडरूम कशी असायला हवी. मात्र मित्रांनो, त्यापूर्वी एक छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा. आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते. मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट की आपल्या घरामध्ये जी बेडरूम आहे तिची दिशा कुठे असायला हवी. मित्रांनो, सर्वात चांगली दिशा आहे नैऋत्य दिशा. आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे दक्षिण आणि पश्चिम या दिशांची जी मधली दिशा आहे त्या ठिकाणी जर आपली बेडरूम असेल तर त्यामुळे आपल्या घरातील सर्व लोकांना आरोग्याची प्राप्ती होते, घराची भरभराट होते, पैसा येऊ लागतो, माता लक्ष्मी टिकते, तसंच पती पत्नीमध्ये आत्यंतिक प्रेम वाढतं, प्रेम हे प्रबळ बनतं. मित्रांनो, आता चुकीची जी दिशा आहे ते पहा, आग्नेय दिशा आणि ईशान्य दिशा या दिशा तुम्ही टाळा. जर तुमची बेडरूम आग्नेय दिशेला असेल तर पती पत्नीमध्ये भयंकर प्रमाणात वाद होतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरू झालेले वाद नंतर घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. ईशान्य जी दिशा आहे, ईशान्य दिशेला जर बेडरूम असेल तर मित्रांनो घरामध्ये वारंवार आजार पण येतं, खूप लोक आजारी पडतात. खरं तर या दोन्ही दिशा, आग्नेय आणि ईशान्य, या दोन्ही दिशा आरोग्यसुद्धा बिघडवतात आणि पती पत्नीमध्ये वादसुद्धा निर्माण करतात. जर तुमच्या मुलांची बेडरूम विचारात घेतली तर मुलांची जी बेडरूम आहे ती पूर्व दिशेला असावी किंवा वायव्य दिशेला असावी. त्यांना अभ्यासामध्ये किंवा आरोग्यामध्ये खूप मोठा फायदा यामुळे प्राप्त होतो. मित्रांनो, आपल्या घरातला जो बेड आहे हा बेड लाकडी असावा याची काळजी घ्या. बरेचजण धातूचा बेड बनवतात. मित्रांनो, धातूचा जो बेड असतो त्यातून नकारात्मक स्पंदने निर्माण होतात आणि ही स्पंदने अतिशय घातक असतात, म्हणून लाकडीच आपला बेड असायला हवा. मित्रांनो, आपल्या बेडवरती झोपताना पा बेड अशा प्रकारे ठेवायचा आहे की आपलं जे डोकं आहे हे पश्चिमेला यायला हवं, ठीक आहे, किंवा दक्षिण दिशेला आपलं डोकं यायला हवं. अशा प्रकारे आपण आपला बेड लावून घ्यायचा आहे. मित्रांनो, बेडवरची जी गादी असणार आहे, बऱ्याचदा काय होतं की पती पत्नी ज्या ठिकाणी असतात एकत्र असतात तर दोन मॅट्रेस, दोन गाद्या एकाला एक जोडलेल्या असतात. अशा प्रकारे करू नका, पती पत्नीमध्ये वारंवार वाद निर्माण होणार, इतक्या मोठ्या प्रमाणात वाद टोकाला जातील की घटस्फोटाची वेळ येईल. म्हणून गादी एकच असावी, जोडलेल्या दोन गाद्या चालत नाहीत. तसंच मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपलं जे बेडरूम आहे या ठिकाणी बरेच जण टी व्ही लावतात, लॅपटॉप्स कम्प्युटर्स असतात. हे पा, बेडरूम जी आहे ती एक शांत जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी या शांततेचा भंग होईल अशा प्रकारची कोणतीही उपकरणं, मग टी व्ही असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप्स असतील, कम्प्युटर, या गोष्टी आपल्या बेडरूममध्ये नसाव्यात. जर त्या बेडरूममध्येच ठेवणं भाग असेल तर किमान आपला जो बेड आहे या बेडपासून या वस्तू लांब असाव्यात याची आपण काळजी घ्या. मित्रांनो, मी हे का सांगतोय, कारण टी व्ही एक वेळ ठीक आहे, मात्र मोबाईल आणि लॅपटॉप या ज्या वस्तू आहेत त्यांच्यातून हाय इलेक्ट्रो स्ट्रेस निर्माण होतो. अशा प्रकारची काही तरंगे बाहेर पडतात की त्यातून आपल्या मनावरती ताणतणाव निर्माण होतो. मित्रांनो, ही जी
रेडिएशन्स या उपकरणातून बाहेर पडतात ही अतिशय हार्मफुल असतात आणि म्हणून आपण यांचा कमीत कमी वापर हा बेडरूममध्ये करायला हवा. मित्रांनो पुढची गोष्ट, बरेचजण बेडरूममध्ये कपाट लावतात, काही हरकत नाही, ठेवा मात्र त्याला आरसा नसावा. आणि जर आरसा असेलच तर त्याचं प्रतिबिंब जे आहे, म्हणजे आपण बेडवर बसल्यानंतर आपलं प्रतिबिंब त्या आरशात पडता कामा नये, कारण ही एक वास्तुशास्त्रानुसार सुद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा अत्यंत अशुभ अशा प्रकारची गोष्ट मानली जाते. मित्रांनो बऱ्याच जणांच्या बेडचा आकार हा गोल असतो किंवा अंडाकार असतो, ओव्हल असतो. तर मित्रांनो अशा प्रकारचा आकार अमान्य आहे, बेड हा चौरस किंवा आयताकृतीच असायला हवा. मित्रांनो बेडरूममध्ये बरेच जण अनावश्यक गोष्टी साठवतात ज्यांची काही आवश्यकता नसते, अगदी वर्षानुवर्ष त्या गोष्टी पडून असतात. अशा गोष्टी जर पडून असतील तर त्यांना किमान एक 15 दिवसांनी, एका महिन्याने तुम्ही बाहेर काढत चला, त्यांना ऊन द्या, उन्हामध्ये ठेवा आणि पुन्हा त्या गोष्टी तुम्ही आहे त्या ठिकाणी ठेवू शकता. ज्या गोष्टींची तुम्हाला खरोखर आवश्यकता नाही आहे त्या गोष्टी काढून टाकलेल्या चांगल्या, कारण या गोष्टी मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात. मित्रांनो आपल्या बेडरूमला जो कलर द्यायचा आहे त्याविषयी थोडंसं बोलूया. पांढरा जो रंग आहे अत्यंत उत्तम मानला जातो, मात्र त्या पांढऱ्या रंगात जर तुम्ही काही शेड मिसळल्या, कोणत्याही रंगाच्या जर शेड मिसळल्या तर अत्यंत भाग्यशाली अशा प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला मिळतात. फिकट गुलाबी रंगसुद्धा चालतो, क्रीम रंगसुद्धा चालतो. अतिशय डार्क कलर्स हे चालणार नाहीत, डार्क कलर वापरू नका. मित्रांनो जर तुम्ही फिकट रंग वापरले तर तुमचा मूड त्या ठिकाणी चांगला राहतो, आरोग्य सुधारतं, एक आनंदी वातावरण त्या बेडरूममध्ये निर्माण होत असतं. बऱ्याच जणांना बेडरूममध्ये कारंजे लावण्याची सवय असते, ॲक्वॅरियम्स लावतात किंवा एकटी स्त्री ज्या फोटोमध्ये आहे असे फोटो लावतात. मित्रांनो या सर्व गोष्टी वर्ज्य आहेत. युद्धाचे प्रसंग असणारे फोटो, एकटी स्त्री आहे तिचा फोटो किंवा रडणारी स्त्री आहे तिचा फोटो, ॲक्वॅरियम्स आहेत, कारंजे आहेत, या गोष्टी अजिबातही बेडरूममध्ये लावायच्या नसतात. मित्रांनो बऱ्याच जणांच्या बेडरूममध्ये गोलाकार छत असतं, वरती कोरून घेतलेलं असतं, तर या बरोबर छताच्या खाली आपला बेड नसावा ही काळजी घ्या. आपला जो बेड आहे तो एका कोपऱ्यात लावण्यापेक्षा बेडरूमच्या जर तुम्ही मधोमध लावलात तरी सुद्धा चालेल, मात्र आपल्या डोक्यावरती गोलाकार छत येणार नाही याची मात्र आपण काळजी घ्या. तसंच डोक्यावरती बीम येऊ नये, जो बीम असतो आपल्या बांधकामामध्ये तो सुद्धा तुम्ही येऊ देऊ नका. देवघर आपल्या बेडरूममध्ये नसावं, देवघर नसावं, जर ते ठेवावंच लागेल, त्याला जर पर्याय नसेल तर आपले पाय देवाकडे जाणार नाहीत याची सुद्धा आपण काळजी घ्यायला हवी. तुमच्या बेडरूमला अटॅच्ड टॉयलेट जर असेल तर त्याचा दरवाजा हा शक्यतो बंद असावा याची आपण काळजी घ्या, कारण टॉयलेट असेल, बाथरूम असेल, यामधून मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी ही बाहेर पडत असते आणि ही बाहेर पडली एनर्जी आपल्या बेडरूममध्ये येऊ नये यासाठी आपण हा दरवाजा बंद ठेवायला हवा. बरेचजण आपल्या वाडवडिलांचे, पूर्वजांचे जे मृत झालेले आहेत अशा पूर्वजांचे फोटो लावतात. मित्रांनो बेडरूम ही जागा अशा लोकांचे फोटो लावण्यासाठी नाही आहे, लक्षात घ्या, आणि म्हणून पूर्वजांचे फोटो लावणं कटाक्षाने आपण टाळायला हवं. मित्रांनो बेडरूममधील वातावरण प्रसन्न असावं यासाठी तुम्ही काही सुगंधी द्रव्य, अत्तर वापरू शकता, सेंट्स वापरू शकता, परफ्यूम किंवा कॅन्डल्स मिळतात परफ्यूमच्या, तर अशी काही असे काही पदार्थ तुम्ही वापरा की ज्यामुळे बेडरूममधील वातावरण हे आल्हाददायक बनेल. मित्रांनो अजून एक गोष्ट, एवढं सगळं करून सुद्धा जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी राहत असेल, तुम्हाला जर वाटतं आहे की अजूनही म्हणावं इतका फरक पडलेला नाही, तर एक अतिशय उत्तम उपाय, आपण आठवड्यातून एक दिवस तरी मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्या. एका बकेटमध्ये केवळ एक चमचाभर मीठ टाका, चांगलं ढवळा, आणि त्यानंतर त्या पाण्याने तुम्ही फरशी पुसून घ्या. मित्रांनो निगेटिव्ह एनर्जीचा नाश करण्याचं काम हा उपाय करतो, अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. केवळ तुमच्या बेडरूममधीलच नव्हे तर तुमच्या घरातली संपूर्ण फरशी तुम्ही अशा प्रकारे या मिठाच्या पाण्याने धुवू शकता. मित्रांनो मिठाला वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, तंत्रविद्येमध्ये मोठं महत्त्व आहे आणि म्हणून हा उपाय आपण नक्की करायला हवा. तर मित्रांनो आज आपण माहिती घेतली की बेडरूम कशी असावी. मित्रांनो या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्हाला वाटतंय की अजूनही तुमच्या काही समस्या आहेत बेडरूमच्या अनुषंगाने, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये या सर्व शंका नक्की विचारा. त्या प्रत्येक शंकेचं उत्तर देणारा नवीन व्हिडिओ तयार केला जाईल. लोकांना असं वाटतं की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही, मात्र मित्रांनो प्रत्येक कॉमेंट वाचली जाते आणि या सर्व कॉमेंट्स एकत्र करून त्यावर आधारित व्हिडिओ बनवला जातो.
कसं होतं की तुम्ही केलेल्या कॉमेंटला ज्यावेळी मी उत्तर देतो तेव्हा तुम्हाला ती उत्तरं वाचणं शक्य होईलच असं नव्हे. किंवा एकच कॉमेंट वारंवार विचार एकच प्रश्न वारंवार विचारला जातो, मग त्या प्रत्येक ठिकाणी रिपिटेशन करण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा मी त्या सर्व कॉमेंट्स एकत्र करून त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटन म्हणजे बेल आयकॉन नक्की दाबा. याबरोबरच धन्यवाद.